महाराष्ट्राचा कुलदैवत आई तुळजाभवानी भवानी गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि आम्हा लाखो शिवसैनिकांचं हृदयस्थान वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा। आज या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेने जी करवाढ केलेली आहे कुठल्याही शासकीय नियमांचं पालन न करता जी घरपट्टी वाढवलेली आहे आणि त्याचा अतिरिक्त बोजा या कोपरगाव शहरवासियांच्यावर पडणार आहे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित झालो आहोत। ज्यांच्या मार्गदर्शनाने आजचं हे उपोषण सुरू आहे त्या कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेक भैया कोल्हे, भारतीय जनता पार्टी सर्व सन्माननीय पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व माजी नगराध्यक्ष, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थितीत या उपोषणाला बसलेले सर्व सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी आणि कोपरगाव शहरातील नागरिक बंधू आणि भगिनींनो, मागच्या वर्षी कोपरगाव नगर परिषदेत ज्यावेळेस आमची त्या टर्मची शेवटची जनरल मीटिंग होती त्या मीटिंग मध्ये हा विषय आला की शासनाच्या परिपत्रकानुसार ही घरपट्टी असेल किंवा नळपट्टी असेल याच्यामध्ये वाढ होईल। आम्ही सुरुवातीला त्या ठिकाणी त्या ठरावाला विरोध केला आणि ज्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी दाखवलं गेलं मागच्या टर्म मध्ये 20% त्यांनी घरवाढ केलेली होती, घरपट्टी वाढवलेली होती आणि त्याच्यामध्ये फक्त 5% घरवाढ होईल एवढं त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं। परंतु मागच्या महिन्यात ज्यावेळेस कोपरगाव शहरातील नागरिकांना घरपट्टी आणि नळपट्टीचे ज्यावेळेस लोकांना नोटिसा आल्या ते पाहून अक्षरशः जनतेची डोकं गरगरायला लागली, कारण नुसती घरपट्टी वाढली नाही तर त्या ठिकाणी असलेलं त्या घराचं बाजार मूल्य आणि त्या जागेची किंमत अशी सगळी एकत्रित करून भांडवली मूल्यावर आधारित त्या ठिकाणी घरपट्टी वाढवण्यात आली। नागरिकांनो, ज्यावेळेस एखाद्या जागेची घरपट्टी वाढते 10%, 20% म्हणजे एखाद्याची 1000 जर घरपट्टी असेल तर त्या ठिकाणी फक्त घरपट्टी ही 1200 रुपये यायला पाहिजे, परंतु कित्येक नागरिकांना त्या ठिकाणी 4 ते 5 हजार रुपयाच्या नोटीस त्या ठिकाणी आलेल्या आहेत। मी सर्वप्रथम सर्व नगरपालिकेतील सर्वांनी नगरसेवकांच्या वतीनं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो। निषेध हे करणं शिवसेनेत बसत नाही भैया। आज आपल्या या कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे, आताच बबलू शेडवानी बोलले कमीत कमी 8 दिवस आपल्याला या ठिकाणी बसायचंय, काही दारुगोळा 8 दिवसात शिल्लक राहिला पाहिजे। मी मुख्याधिकारी साहेबांना एक विनंती करतो, साहेब हे कोपरगावचं पाणी फार अवघड आहे, शक्यतो तुम्ही याच्यात न पडलेलं बरं। काय त्या नोटिसा येतात, काय त्या अधिकारी एका ऑफिस मध्ये जातात आणि अर्धा तासात लगेच निर्णय येतो 40% घरपट्टी जी वाढवलेली आहे ती माफ करण्यात आली। आमचा निर्णय चुकलेला आहे। बंधूंनो, आज या ठिकाणी या आंदोलनाचे आमचं करण्याचं कारण गेली 2 ते 3 वर्ष आपण कोरोनाच्या या महामारीतून गेलेलो आहोत।
आपले शहरातील उद्योगधंदे असतील, नोकरदार वर्ग असेल, कोपरगाव शहरात असलेले फळ विक्रेते असतील, कापड विक्रेते असतील, हॉटेल विक्रेते असतील, जे रोजंदारीवर जाणारे कर्मचारी असतील, कर्मचारी वर्ग असतील, त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी या कामावर जात असतील, गेल्या 3 वर्षात यांचं आर्थिक कंबर मोडलेलं आहे. 3 वर्षापूर्वी आदरणीय स्नेहलताजाई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन दिलं होतं, रवी अण्णा बरोबर आहे का, आम्ही नगरला जाऊन त्या ठिकाणी सांगितलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये जर हे कर आकारणीचं काम थांबलेलं आहे किंबहुना कर आकारणीचं काम 100% बंद झालेलं आहे, कोपरगावची नगरपालिका कोणत्या वेगळ्या देशात आहे काही वेगळ्या राज्यात आहे आपल्याला कळालं नाही, हे चालणार नाही. आमची भाषा सौम्य आहे, परंतु ज्या ज्या वेळेस आपल्याला इतिहास माहित आहे, ज्या ज्या वेळेस कोपरगाव शहरातील नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न येतो, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, ही द्वेषाने उठलेली आहे. 100% त्या गोष्टीचा निपटारा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शिवसाहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही या गोष्टीमध्ये पडू नका, कोणाच्याही दबावाला खाली तुम्ही येऊ नका, कारण आम्हाला या गोष्टीपेक्षा ज्यावेळेस जनतेचा प्रश्न येतो, एका गोरगरीब नागरिकाला जर 1000 रुपये भरायची त्याची ताकद नसेल आणि तुम्ही त्या ठिकाणी 3 ते 4 हजार 5 हजार रुपयाची नोटीस दिली आणि त्या ठिकाणी असलेले नळ कनेक्शन असतील तुम्ही बळजबरी बंद करतायत, कोणाच्या इशाऱ्यावर तुम्ही चालतात. माझी विनंती आहे सर्व कोपरगाव वासियांच्या तर्फे, हे जर बंद झालं नाही, आज या उपोषणाचा पहिला दिवस आहे, कोपरगाव शहरातील व्यापारी संघटना असेल, कोपरगाव शहरातील छोटे छोटे व्यापारी असतील, दुकानदार असतील, महिला भगिनी असतील, गेल्या 2 दिवसापासून आमच्या संपर्कात आहे, त्यांनी आमचं उपोषण सुरू व्हायच्या आताच त्यांनी आमचं अभिनंदन केलं आणि 2 दिवसात तुम्हाला या ठिकाणी कोपरगावचा जनसागर या आमच्या मंचावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी विनंती आहे शासनाला, एक विनंती आहे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, साहेब तुमच्या कामाचा धडका अगदी ओके, आपलं सरकार या कोपरगाव नगरपालिकेत आहे, माझी विनंती आहे की या जाचातून कोपरगावकरांना फक्त तुम्ही वाचू शकता आणि कोपरगावच्या नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते वारंवार रस्त्यावर उतरलेले आहेत. मी आज आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो, हे उपोषण फक्त तुमच्यासाठी आहे, सध्या नगरपालिकेचं कुठलं इलेक्शन नाहीये, ग्रामपंचायतीचं इलेक्शन नाहीये की आमदारकीचं इलेक्शन नाहीये, परंतु फक्त आणि फक्त कोपरगाव शहरातील नागरिकांना जो होणारा त्रास आहे, होणारी अगदी चरवणूक आहे, यापासून दूर राहण्यासाठी हे उपोषण आहे. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून नगर परिषदेच्या प्रशासनाला विनंती करतो, तुम्ही आमचा अंत पाहू नका. आता जितेंद्र रणसूर आता या ठिकाणी बोलले, तुम्ही 25%, 30%, 40% अजिबात नाही, तुम्ही 100% घरपट्टी माफच करावं लागेल, हे तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.